कल्याण डोंबिवली में सड़क पर गड्ढे से नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। गड्ढों में गिरने के हादसे बाइक सवारों के साथ हो रहे हैं, साथ ही वरिष्ठ नागरिक और बच्चे भी गड्ढों से पीड़ित हैं। समय समय पर इसके खिलाफ आवाज उठाने के बावजूद नागरिकों को इस समस्या का सामना करना पड़ता है और प्रशासन है कि कुंभकर्ण की नींद में सोई हुई है। इसलिए आज मनसे विधायक राजू पाटिल के साथ बड़ी संख्या में स्थानीय रहवासी सड़कों पर उतरे और अपनी समस्याओं का रटा विधायक के सामने लगाया। इस समय केडीएमसी अधिकारी भी मौजूद थे। नांदीवली समर्थ नगर परिसर का मुआयना किया गया। इस जगह एक घंटे की बारिश और पूरा परिसर पानी से लबालब हो जाता है, जिससे नागरिकों को आवाजाही में काफी परेशानी होती है। कई वर्षों से इस परिसर में ड्रेनेज सिस्टम नहीं होने के कारण जल जमाव की समस्या है, लेकिन केडीएमसी प्रशासन ध्यान नहीं देता है, ऐसा आरोप निवासियों ने किया। आने वाले कुछ दिनों में यह समस्या नहीं छुड़ाया गया तो स्थानीय निवासियों ने चक्का जाम आंदोलन करने की चेतावनी केडीएमसी प्रशासन को दी और निवासियों के समर्थन में आंदोलनकर्ताओं के साथ सबसे आगे खड़े रहने की बात मनसे विधायक राजू पाटिल ने की। बता दें कि डोंबिवली के नांदीवली समर्थ नगर व आसपास के परिसर में एक घंटे की बारिश में घुटनों तक पानी भर जाता है, जिसे परिसर की इमारतों में रहने वाले नागरिकों को भारी परेशानी उठानी पड़ती है। ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित नहीं होने के कारण नाले का पूरा गंदा पानी चेंबर के जरिए सड़कों पर बहता है, सड़कों पर नदियों का स्वरूप आता है। पूरा सड़क बह जाने से सड़क को बड़े बड़े जानलेवे गड्ढे बन गए, जिसमें पैदल चलने वाले नागरिक, दोपहिया वाहन चालक गिर जाते और उन्हें चोट लगती। जल जमाव के कारण इमारत के रहवासी कई दिनों तक बिल्डिंग से नीचे नहीं उतरते हैं। रहवासियों में रोग राई फैलने का डर हमेशा बना रहता है। इस मौके पर मनसे विधायक राजू पाटिल ने केडीएमसी अधिकारियों और नागरिकों के साथ सड़क का मुआयना किया। उन्होंने कहा कि 25 साल सत्ता में बैठे शासकों ने नागरिकों को झूठा आश्वासन दिया, अभी तक सड़कें नहीं बनी है। कुछ लोग कहते हैं कि सड़कों की हमारी जिम्मेदारी, इन सड़कों के साथ पूरे शहर भी आपकी जिम्मेदारी है। मनसे विधायक राजू पाटिल ने सत्तारूढ़ पार्टी की आलोचना करते हुए कहा कि केवल डांडिया हमारी जिम्मेदारी है क्या? नेहमी प्रमाणित आश्वासन दिलं, परंतु आता काय आमचे सीई परत बदलले आता, तर एक त्यांना सांगून बघितलं, एक संधी देणं आमचं कर्तव्य आहे की अशी अशी प्रॉब्लेम आहे तिथे। आता पुढच्या आठवड्यात आम्ही एक आढावा ठेवलेला आहे इथे, स्पेशली इथे समर्थ नगरला, इथे मठात खूप लोक दर्शनाला येतात आणि इथे 10 मिनिटं पाणी पडलं तरी अगदी म्हणजे नदीसारखं स्वरूप इथे येत असतो। इथे मी जे आमदार निधीचं पंप दिले होते त्याच्यातलेही पंप उचलून नेले त्यांनी, त्यामुळे काही दिवस 3-4 दिवस इथे पाण्याचा निचरा कमी झाल्यामुळे जरा जास्त परिस्थिती वाईट होती। रस्त्यांची हालत तर खराबच आहे, तर मी आपले सीई जे आहेत त्यांना परिस्थिती दाखवली, त्यांना काही गटर अशी थ्रू करून इथे नाल्याला कनेक्ट करावे लागतील, जी अगदी सोपी सोपी कामं आहेत ती त्यांना सांगितलीत, आणि रोडचे खड्डे भरून काय होणार नाही, तर सरफेस तुम्हाला चांगलं करावं लागेल असे सूचना त्यांना दिलेल्या आहेत। तर बघू आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा घेणार आहे, उद्यापासून ते कामाला सुरुवात करतात, बघूया काय निघतं त्याच्यातून। आम्ही आज ह्या आम्ही सगळे समर्थ नगरचे रहिवासी उतरलोय आज। आम्हाला जर या साहेबांनी सांगितलंय, आता केडीएमचे जे साहेब आलेत त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही करतो 4 दिवसामध्ये डांबरीकरण करून देतो, पाऊस नाही थांबलं तर आम्ही सगळे रस्त्यावर, ना एक गाडी वर जाऊन देणार ना एक गाडी खाली येऊन देणार, हा आमचा शेवटचा पर्याय, पोरं बाळ घेऊन आम्ही खाली उतरणार, याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही उरले। आता आम्हाला 2-2 दिवस जर पाणी भरलं आम्हाला खाली उतरता येत नाही, आमची लाईट बंद होते, मग स्ट्रीट लाईट बंद होतात, आम्ही टॅक्स भरून काळोखात बसायचं का, आम्ही काळोखात राहायचं का, आणि आम्ही कोणामध्ये, आम्ही ग्रामपंचायत किंवा आम्ही केडीएमसी मध्ये आहोत, आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहित नाही, आम्ही गावाखेड्यात राहतो का? आम्ही टॅक्स भरणार नाही, आम्ही टॅक्सचं आमचं उत्तर पाहिजे, आणि आम्ही सगळेजण, कोणी याच्यात पक्षापेक्षा काही नाही, आम्ही सगळेजण खाली उतरणार मुलं बाळ घेऊन, आणि एक दिवस करून दाखवणार आम्ही कोण आहोत आणि काय आहोत ते। सामान्य नागरिकाचा आवाज आहे, माझं नाव सई वैद्य। रस्ता आंदोलन करणार असं आहे का? त्रास तर खूपच होतोय आम्हाला, डेली इथे पावसाळ्यात 4 महिन्यांमध्ये आम्हाला त्रास सहन करावा लागतो, डेली आहे। म्हणजे काय होतं, पाणी भरलं की आम्हाला कंटिन्यू काढलं, हा त्रास मी सहन करू शकत नाही आता, आणि आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच आहोत, माझं पूर्ण कम्प्युटरचं नुकसान होतं, दरवेळेस आहे।
इथे थोडा 15 मिनिट पाणी पाऊस भरत होता का पावसामध्ये एवढं भरायला होता कसं होणार का बरं तुम्ही नाले सफाई करत नाहीये 15 मिनिटाचा हप्ता पावसामध्ये अख्खा भरून जातो का बरं काय कारण काय याचं काय कारण आहे तुम्ही शोधून काढा नाही आम्हाला तर वाटत नाही मी 2006 मध्ये इथे बघतोय 2000 माझे सासू सासरे त्याच्या आधीपासून त्यांना पण हा त्रास झालेला 2005 मध्ये तो खूपच झालेला पण याच्या नंतर जेव्हापासून मी क्लास चालू केली 10 वर्ष हा त्रास सहन करतो 10 वर्षी आपलं नाव माझं वैशाली वाणी।